बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव जान्हवी मुळे. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो जो जगासाठी महत्वाचा आहे आणि त्याचा तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर आणि ही आहे आजची गोष्ट दुनियेची. चोवीस नोव्हेंबर 2017 तो ब्लॅक फ्रायडेचा दिवस होता. अनेक ठिकाणी या दिवशी दुकानांमध्ये मोठे डिस्काउंट म्हणजे ग्राहकांना सवलती दिल्या जातात. लंडनमध्येही असाच एक सेल लागला होता आणि ऑक्सफर्ड स्ट्रीटवर वर्षातली सर्वात मोठी गर्दी जमा झाली होती. दुपारनंतर ऑक्सफर्ड सर्कस स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. शेकडो महिला, पुरुष, लहान मुलं सगळे जीव मुठीत धरून धावू लागले. हातात शॉपिंग बॅग्स पकडून आरडाओरडा करत धावणारे लोक. काहींनी पोलिसांना फोन केला आणि गोळीबार ऐकू येत असल्याचा दावा केला. पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक तातडीनं तिथे पोहोचलं, पण एका तासातच त्यांचं काम आटोपलं कारण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. ना आतंकवादी होते, ना कोणी जखमी झालं होतं, ना बंदूक, ना गोळी. अधिकाऱ्यांनी नंतर अंदाज व्यक्त केला की स्टेशनवर दोन लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यातून अफरातफरीची स्थिती निर्माण झाली असावी. लंडनमध्ये त्याआधी काही महिन्यांपूर्वीच दोन अतिरेकी हल्ले झाले होते आणि शहरातल्या घाबरलेल्या लोकांना यावेळी एक अफवाच खरी वाटली होती. अशा घटनांमुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतो. माणसाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते आणि भीतीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे का? आपण कुठवर घाबरणं योग्य आहे? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आत्ताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ॲपवर आणि bbc.com/मराठीवर.